नमस्ते बालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागलसूर। माझे नाव स्नेहा नीलकंठ राजवाणे। निसर्ग हाच खरा गुरु, जो आपल्याला शिकवतो, ज्ञान देतो आणि आपल्याला अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणतो, तो म्हणजे गुरु। आणि निसर्ग म्हणजे काय तर आपल्या सभोवताली असलेला सूर्य, चंद्र, नदी, झाडे, पशु पक्षी, समुद्र ही सर्व सृष्टी म्हणजेच निसर्ग होय। निसर्ग आपल्याला खूप काही देतो, जसे झाड आपल्याला सावली फळे फुले देते, किलबिलणारे पक्षी आपल्याला आनंद करून टाकतात, अशा निसर्गाच्या ठिकाणी आपण उत्साही होतो। म्हणजेच निसर्ग हा माणसाचा मन मोहरून टाकणारा एक साधन आहे। त्याचबरोबर तो आपल्याला एक माणूस म्हणून जगायला शिकवतो। मनुष्य हा भाग्यवान आहे की त्याला निसर्गासारखा मित्र मिळाला आहे। निसर्गाने आपल्या मानव जातीला जन्म दिला आहे, तो आपल्याला हवा पाणी अन्न धान्य सर्व काही देतो, या बदले तो आपल्याकडून कोणतीही किंमत मागत नाही। निसर्ग हा मोठा दिलदार आहे, आपल्याजवळ असलेला सर्व काही तो माणसांसाठी उधळून देतो। निसर्ग हा पूर्वीच्यांचा सुद्धा मित्र आहे। पूर्वीच्या साधू संतांनी आपले संपूर्ण जीवनच निसर्गाच्या सानिध्यात घालवले। संत तुकाराम महाराजांनी निसर्गाला वृक्ष वडीला सगळे सोयरे म्हटले आहे। निसर्गातील झाडे आपल्याला कृतज्ञ बनवितात, फुले आपल्याला इतरांना कसे आनंदित करायचे हे शिकवतात, नदी आपल्याला कसे शांत राहायचे हे शिकवतात, पक्षी आपल्याला संकटावर मात कशी करायची आणि आनंदित कसे राहायचे हे शिकवतात। पण हल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपणच आपला मित्र आपला गुरुचा म्हणजेच निसर्गाचा राग करत आहोत। आपण सर्वांनी आपल्या सुंदर निसर्गाला जपण्याचा निश्चय केला पाहिजे। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।